पळशे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना राजीनामा देण्याच्या कारणावरून महिला सदस्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नाशिरवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 2.5 वर्षापूर्वी पळशे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. निवडणुकीत विष्णू गायके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलनं 5 जागा जिंकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राजकीय उलाढाली होऊन परिवर्तन पॅनलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई गायधनी यांच्यासह 3 सदस्यांनी विकास पॅनलला समर्थन देत सत्ता स्थापनेचा दावा केला. 17 पैकी 10 जागा विकास पॅनलकडे असल्यामुळे पहिल्या 8 महिन्याकरिता सुरेखा गायधनी या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यानंतर प्रिया दिलीप गायधनी यांची सदस्यांनी सरपंचपदी निवड केली. आता त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ताराबाई गायधनी यांनी केली. सकाळच्या सुमारास प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना ताराबाई गायधनी यांनी कार्यालयात येऊन तुम्ही राजीनामा द्यावा या कारणावर वाद घालत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली. यामुळे कार्यालयामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणी सरपंच आणि ग्रामस्थांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.